हरिश्चंद्राची फॅक्टरी एलिझाबेथ एकादशी बाळवी या चित्रपटानंतर दिग्दर्शक परिश मोकाशी आणि निर्माती कुलकर्णी पोस्ट हा नवा चित्रपट सारांचे लक्ष लागून राहिलं आहे प्रशांत दामले हिटलरची भूमिका करणार हे जाहीर झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे प्रेक्षकांना खळकळून हसवणारे प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेतून कसं मनोरंजन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे हिटलर या अनोखी भूमिकेविषयी प्रशांत दामले म्हणाले की मला हिटलर या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मला सुद्धा प्रश्न पडला होता कारण हिटलरला बघण्याचा आपल्या सगळ्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो परंतु परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच मी त्या सिनेमासाठी होकार दिला आहे मुकाम बोस्ट या सिनेमासाठी मी फक्त हिटलर सारखा पेहराव केला आहे बाकी सगळं दिग्दर्शक सांगतील त्या पद्धतीने काम केलं सिनेमात मी साकारत असलेल्या पात्राला हिटलर का म्हणावं असा प्रश्न पडावा अशी ती व्यक्तिरेखा आहे ते चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना समजेलच मराठी चित्रपट आणि नाटकात काम करताना काय फरक जाणवतो असा प्रश्न विचारता असता ते म्हणाले की मी फार कमी चित्रपट केले आहेत पण चित्रपट असो किंवा नाटक असो दिग्दर्शक सांगतो तसं काम करण्याचा माझा स्वभाव आहे तो सांगेल तेच मी करण्याचा नेहमी प्रयत्न करतो प्रत्येक वेळी कोरी पाठी घेऊन बसलं की काम करणं सोपं जातं या चित्रपटात बरेचसे कलाकार नाटक मधलेच असल्यामुळे नाटकाचे चित्रीकरण करतोय की काय असा भास होतोय नवोदित कलाकारांना चित्रपट मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा असते हे कलाकार नाटकात काम करण्यास मात्र फारसे उत्सुक नसतात याबद्दल प्रशांत दामले म्हणाले रंगभूमी कलाकारांना प्रगल्भ बनवते कलाकारांनी कमीत कमी चार वर्ष नाटकात काम करायला हवं नाटक हे असे एकमेव माध्यम आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रयोगाच्या वेळी कलाकारांना पैसे घेऊन शिकता येतं काहीतरी नवीन करण्याची संधी मिळते अशा पद्धतीने एक उत्तम कलाकार घडत असतो या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे वेळेचे योग्य नियोजन केल्यास चित्रपट आणि नाटक दोन्हीकडे काम करणं शक्य आहे आपण जे काम करतोय त्यात स्पर्धा नसावी मर्यादित गरजा असल्या की छान काम करता येतं असं माझं ठाम मत आहे नाटकासाठी निष्ठावंत प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो पण तसाच प्रेक्षक वर्ग मराठी चित्रपटांसाठी पाहायला मिळत नाही असा अनेकदा सूर असतो याविषयी दामले म्हणतात की पूर्वी चित्रलेखा भद्रकारी अशा नाटक कंपन्या असायच्या विशिष्ट नाटक कंपन्यांची कलाकृती उत्तम असणार हा विश्वास प्रेक्षकांना होता माध्यम कोणतेही असो दिग्दर्शक निर्माते आणि कलावंती मंडळी यांच्यात विशिष्ट नातं तयार व्हायला हवं यांच्यात एकमेकांविषयी विश्वास निर्माण होणं गरजेचे आहे प्रशांत दामने पुढे म्हणाले की चित्रपटांमध्ये मात्र तसं चित्र फारसं दिसून येत नाही वर्षभरात शंभर ते एकशे पंचवीस चित्रपट येतात इतक्या मोठ्या संख्येत चांगले चित्रपट कुठेतरी हरवून जातात मग ते सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोचणार कस तर दुसरीकडे एका वर्षात चाळीस ते पन्नास नाटक येतात ही संख्या तुलनेने कमी असल्यामुळे प्रत्येक नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचतोच तर दुसरीकडे एका वर्षात चाळीस ते पन्नास नाटक येतात ही संख्या तुलनेने कमी असल्यामुळे प्रत्येक नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचतोच तर अभिनेता प्रशांत दामले यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका